नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हे काही क्वेश्चन जे आहेत ते इम्पॉर्टंट डेरिव्हेटिव्हचे, ठीक आहे. बघा, एका विद्यार्थ्याने मला कमेंटमध्ये किंवा मॅसेजवरती हा क्वेश्चन पाठवला की हा क्वेश्चन कसं सोडवायचा. दिसायला खूप अवघड वाटत असेल हा क्वेश्चन, बट एक ट्रिक आहे किंवा फॉर्म्युला आहे, त्यावरनं तुम्हाला तो प्रॉब्लेम जो आहे तो एकदम इझिली सॉल्व करता येईल. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस ए अपॉन वन प्लस एक्स इंटू ए असा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, तर फाइंड डीवाय बाय डी एक्स, ठीक आहे. डीवाय बाय डी एक्स तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं करणार, तर याला अगोदर काय करा, वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स मायनस ए अपॉन वन प्लस एक्स ए हा जो फॉर्म्युला आहे याला आपल्याला बघा सॉल्व करून काय लिहिता येतं, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनव्हर्स ऑफ ए, काय लिहित येतं, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनव्हर्स ऑफ ए. या ठिकाणी प्लस असेल, जसं की दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आहे बघा, एक्स प्लस टू, तर त्याला काय लिहिणार तुम्ही, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनव्हर्स ऑफ टू, सिम्पल आहे. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, वायची व्हॅल्यू आलेली आहे टॅन इनव्हर्सच्या फॉर्ममध्ये, याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकता तुम्ही, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर मायनस टॅन इनव्हर्स ऑफ ए, ए म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट. टॅन इनव्हर्स ऑफ कॉन्स्टंटची काही व्हॅल्यू असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, झिरो, है ना, काय आलं, झिरो, ठीक आहे. म्हणून डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आपलं फायनल आन्सर काय आलं, वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. क्लिअर आहे, समजलं का, एवढं सोपं आन्सर आहे याचं. सिमिलरली तुम्ही सेकंडवाला क्वेश्चन करू शकता सॉल्व, हा सेकंडवाला क्वेश्चन सॉल्व करा आणि आन्सर काढा. काय करायचं, फक्त या ठिकाणी टू आहे, इथे काय प्लस आहे, इथे मायनस, आणि इथे काय टू एक्स, ओके. हा काय येईल मग, इथे टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस आहे का, इथे प्लस आहे, म्हणून प्लस टॅन इनव्हर्स ऑफ टू. टॅन इनव्हर्स ऑफ टू असो, हंड्रेड असो, है ना, किंवा एक लाख असेल, कितीही व्हॅल्यू असेल याची, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, झिरो. फायनल आन्सर काय येणार आहे तुमचं, हेच, ठीक आहे. तर अशा प्रकारचे ट्रिकी क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये विचारले जातात. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. दोन्ही क्वेश्चनचा आन्सर काय सेम आहे, ओके. लिहून घ्या, दोन्ही क्वेश्चन लिहून घ्या, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन जो आहे तिसरा वाला, आता तुम्ही म्हणाल हा क्वेश्चन तर खूप अवघड वाटत आहे, कसं सॉल्व्ह करणार, बरोबर आहे. तर बघूया आता, एक लिहून घ्या क्वेश्चन. तर बघा, वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, काय व्हॅल्यू आहे, क्वेश्चन नंबर थ्री, वाय इज इक्वल टू एक्स प्लस वन रेस टू फोर, एक्स प्लस वन रेस टू फोर अपॉन एक्स मायनस वन क्यूब इंटू एक्स प्लस फोर रेस टू सेवन. बघा, अशा प्रकारचा क्वेश्चन जर आला तर आपण यू अपॉन व्हीच्या फॉर्म्युल्यानं जर सॉल्व केलं तर खूप किती किचकट होणार आहे आन्सर, कारण येणारच नाही आहे तुमचा. व्हीचा स्क्वेअर आहे म्हणजे याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, आणि खूप लेंदी जाईल. तर याची एक शॉर्टकट मेथड आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याला कसं सॉल्व करायचं, काय करायचं, तर दोन्ही साईडनं काय करायचं, लॉग घ्यायचा, टेकिंग लॉगॅरिथम म्हणजेच लॉग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला आपण काय करू, लॉग न मल्टिप्लाय करू, म्हणजे वायला जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल, लॉग वाय इज इक्वल टू लॉग, हे सगळं ब्रॅकेटमध्ये जर लिहिलं आपण तर काय येईल, बघा लॉगचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, लॉग यू अपॉन व्ही जर असेल तर काय करत असतो आपण, लॉग वरचे व्ही अपॉन खालचं ही करतो, बरोबर आहे. पाहिजे तर या ठिकाणी लिहून घेऊ आपण, पूर्णच ब्रॅकेट लिहूया, एक्स प्लस वन रेस टू फोर अपॉन
एक्स माइनस वन रेस टू थ्री इंटू एक्स प्लस फोर रेस टू सेवन। ओके आता याला डिस्ट्रीब्यूट कसं करणार तुम्ही, तर बघा लॉग एक्स प्लस वन रेस टू फोर, आता हे डिवाइडमध्ये आहे म्हणून काय येईल मायनस लॉग एक्स मायनस वन क्यूब, हे पण डिवाइडमध्ये आहे म्हणून मायनस लॉग एक्स प्लस फोर रेस टू सेवन। तुम्हाला माहिती आहे लॉग आणि एक्स रेस टू जर काही पॉवर असेल त्याची, तर पॉवरनं आपण लॉगला काय करत असतो इकडे मल्टिप्लाय करतो, रेस टू जे आहे जसे की लॉग एक्स रेस टू एन असेल तर एन इंटू लॉग एक्स, त्याचं काय होतं डिस्ट्रीब्यूट, म्हणजे फोर कुठे येईल याच्या बेसला, फोर लॉग एक्स प्लस वन मायनस इथे थ्री आहे, थ्री लॉग एक्स मायनस वन मायनस सेवन, सेवन लॉग एक्स प्लस फोर। ठीक आहे, इथे काय राहील लॉग वाय, इथे पण लॉग वाय। आपल्याला काय फाईंड करायचं आहे, डी वाय बाय डी एक्स, लॉग वायची व्हॅल्यू आली आपल्याला इथे, तर काय करणार आपण डिफरन्शिएट घेऊया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स। चला डिफरन्शिएट जर घेतलं, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो वन अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स। काय सांगितलं मी तुम्हाला, जर लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो वन अपॉन वाय, लॉग एक्स कसं वन अपॉन एक्स, लॉग वायचं वन अपॉन वाय, बट इथं वायची टर्म आहे त्याच्यामुळे आपण डी वाय बाय डी एक्सने त्याला मल्टिप्लाय करणार, इज इक्वल टू काय येईल फोर इंटू लॉग एक्स प्लस वनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असेल लॉग एक्सचा वन अपॉन एक्स, म्हणून या ठिकाणी काय येईल वन अपॉन एक्स प्लस वन, आणि एक्स प्लस वनचा परत डेरिव्हेटिव्ह निघतो का, तर वनच येतो त्याच्यामुळे त्याला मल्टिप्लाय बाय वन करायचं, परत घ्यायची गरज नाही, थ्री इंटू लॉग एक्स मायनस वन म्हणजे वन अपॉन एक्स मायनस वन, परत मायनस सेवन इंटू वन अपॉन लॉग एक्स प्लस फोर एक्स प्लस फोर। ठीक आहे, आता वाय जे आहे इकडे डिवाइडमध्ये आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, है ना, आणि आपण याला लिहू शकतो, कसं लिहिणार याचं, तर बघा वायनं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वायनं मल्टिप्लाय करू त्याला इंटू ब्रॅकेट फोर अपॉन एक्स प्लस वन मायनस थ्री अपॉन एक्स मायनस वन मायनस सेवन अपॉन एक्स प्लस फोर। दिसतंय का खाली बघा, हे झालं तुमचं फायनल आन्सर, चेक करा दिसतंय का, दिसत नाहीये, तर याला परत लिहितो मी, ही जी स्टेप आहे शेवटची हे वरती लिहितो, बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हा इकडचा वाय जो आहे तो काय घेतला आपण तिकडे घेतला, वाय इंटू ब्रॅकेट काय येईल फोर अपॉन एक्स प्लस वन, फोर अपॉन एक्स प्लस वन मायनस पुढची स्टेप आहे थ्री अपॉन एक्स मायनस वन, एक्स मायनस वन मायनस सेवन अपॉन एक्स प्लस फोर, एक्स प्लस फोर। हे काय झालं आपलं आन्सर, कशाचं, या क्वेश्चनचं। बघा क्वेश्चन बघितलं तेव्हा किती अवघड वाटत होतं, आणि आन्सर बघितलं तर आपण किती चार स्टेपमध्ये आपलं आन्सर, चार ते पाच स्टेपमध्ये आपलं आन्सर आलेलं आहे, क्लिअर आहे। तर अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं असू शकतं, वरती दोन ब्रॅकेट दिलेले असतील, खाली पण दोन दिलेले असतील, तरी पण तुम्ही काय करणार त्याचं लॉगच्या फॉर्मनं सॉल्व्ह करू शकता तुम्ही त्याचा आन्सर, बरोबर आहे, ठीक आहे। तर बघा सिमिलरली आपण काय करूया, हे चार नंबरचं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे, बघा झाला का, लिहून घ्या,
बघा झालं का लिहून. ओके पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा मला माहिती आहे थोडं स्लो होत आहे आपलं शिकवणं, कारण तुम्हाला समजणं पण खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. फास्टही घेऊ शकतो आपण. फोर्थ क्वेश्चन बघा. वाय इज इक्वल टू काय आहे? लॉग एक्स रेस टू लॉग एक्स. ठीक आहे, याचं पण प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करणं अवघड जातं, त्यामुळे आपण काय करावं लागतं, याला दोन्ही साईडनं लॉगनं मल्टिप्लाय करायचं. म्हणून काय करायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. ओके आता बघा, लॉग वाय इज इक्वल टू लॉग इनटू लॉग एक्स रेस टू लॉग एक्स, है ना. आता हे लॉग एक्स आणि याच्या रेस टू लॉग एक्स आहे, म्हणजे लॉग एक्स कुठे येईल, इकडे डाव्या साइडला येईल, म्हणजे लॉग एक्स इनटू ब्रॅकेट लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स, या दोन टर्म झाल्या यू व्ही यू इंटू व्ही. ठीक आहे, आता कसं याचं हे करणार तुम्ही, लॉग वाय आता डिफरन्शिएट करायचं आहे, है ना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, काही लॉग वायचा वन अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स, है ना. यू इंटू व्हीचा फॉर्म्युला काय असतो, यू इंटू पहिली टर्म जशी असते तशी घ्या, लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, लॉग ऑफ लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन लॉग एक्स. ठीक आहे, इंटू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स. ठीक आहे, प्लस दुसरी टर्म जशी असते तशी लॉग ऑफ एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स. क्लिअर आहे, आता याला सॉल्व्ह करा. बघा इथे लॉग एक्स आणि लॉग एक्स काय झाला, हा कॅन्सल झाला, म्हणजे उरलं काय इथे, तर वन अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. हे कशाची व्हॅल्यू आली, वन अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स, वन अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. बट आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे असते विद्यार्थी मित्रांनो, तर डी वाय बाय डी एक्स ची. म्हणून वन अपॉन वाय जे आहे ते वायला तिकडे पाठवू, काय येईल मग आन्सर, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय इंटू ब्रॅकेट काय येईल इथे, वन अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. पाहिजे तर हे दोन्ही मधून एक्स पण कॉमन काढू शकतो, म्हणजे आपला आन्सर काय लिहिलं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट वन प्लस लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज, है ना. हे झालं आपलं फायनल आन्सर. क्लिअर आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. सिमिलरली तुम्ही पाचवा आन्सर काढू शकता. सेम काय करायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, म्हणजे एक टर्म काय होईल साईन एक्स आणि दुसरी टर्म काय होईल, सॉरी एक टर्म होईल लॉग ऑफ साईन एक्स आणि दुसरी टर्म होईल कॉस एक्स. करू शकता तुम्ही, ओके फाईन. बघा जमेल तर लिहून घ्या. काय आहे, वाय इज इक्वल टू साईन एक्स रेस टू कॉस एक्स. डायरेक्टली आपण सॉल्व्ह करू शकत नाही, म्हणून टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स लॉग ऑफ इथे काय येईल साईन एक्स रेस टू कॉस एक्स. ओके आता रेस टू किती आहे, कॉस एक्स. कॉस एक्सला आपण इकडे लॉगच्या साईडला मल्टिप्लाय करू शकतो, म्हणून कॉस एक्स पहिली टर्म काय येईल कॉस एक्स इंटू लॉग ऑफ कोणती साईन एक्स.
लॉग ऑफ साइन एक्स। आता यू इन टू वी टर्म झाल्या, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल मग बघा, विचार करायची गोष्ट आहे। हा लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय, वन अपॉन वाय इंटू डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू, पहिली टर्म जशास तशी म्हणजे कॉस एक्सला कॉस एक्स जशास तसा ठेवला आपण, लॉग ऑफ साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, वन अपॉन साईन एक्स इंटू, बघा इंटू साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, ठीक आहे। प्लस दुसरी टर्म जशास तशी म्हणजे लॉग ऑफ साईन एक्स जशास तसा ठेवला आपण, इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साईन एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस साईन एक्स, है ना। आता पुढे काय येईल बघा, इथं कॉस एक्स आहे, इथं कॉस एक्स आहे, साईन एक्स आहे, काय येईल मग इथे कॉस अन कॉस, कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साईन एक्स प्लस प्लस, आणि इथं मायनस आणि प्लस आहे, काय येईल इथे मायनस, मायनस इंटू प्लस काय येईल मायनस साईन एक्स इंटू लॉग ऑफ साईन एक्स, साईन एक्स इंटू लॉग ऑफ साईन एक्स, ठीक आहे। हे झालं आपलं आन्सर, बट आपल्याला कशाचं आन्सर पाहिजे असतं, डी वाय बाय डी एक्स, इथे वन आपण वायनं मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणून डी वाय बाय डी एक्ससाठी वायला काय करू, तिकडे मल्टिप्लाय करू, वायला जर आपण मल्टिप्लाय केलं तर हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट जशा तसा राहील, आणि वायनं फक्त काय केलेलं असेल त्याला मल्टिप्लाय केलेलं असेल। बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वायनं मल्टिप्लाय करू इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साईन एक्स, ठीक आहे। एक तर कॉस एक्स अपॉन साईन एक्सला आपण कॉट एक्स पण लिहू शकतो जसं पाहिजे तसं लिहा, मायनस साईन एक्स इंटू लॉग ऑफ साईन एक्स, ठीक आहे। हे झालं आपलं फायनल आन्सर, ओके। और याला बघा, कॉस अपॉन साईनला तुम्हाला जर लिहायचं असेल तर काय लिहिता येतं, कॉस अपॉन साईनला कॉट, याला दुसरा आपण लिहू शकतो आर मध्ये डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय इंटू ब्रॅकेट, बघा कॉस अपॉन साईनला आपण लिहू शकतो कॉट एक्स इंटू उरलेला कॉस एक्स मायनस साईन एक्स इंटू लॉग ऑफ साईन एक्स, हे दोन्ही पैकी कोणतंही आन्सर लिहिलं तरी ते करेक्ट, ओके फाईन। आय होप तुम्हाला आजचं जे ट्रिकी क्वेश्चन्स आहेत ज्याचं आन्सर आपल्याला इझिली फाईंड करता येत नाही अशा याचं आपण कसं करणार फॉ, तर आपण टेकिंग लॉग घेतो दोन्ही साईडनं आणि लॉगॅरिथम घेऊन आपण त्याचं आन्सर जे आहे ते फाईंड करतो, ठीक आहे। बघा काही काही क्वेश्चनमध्ये तुम्हाला वाय इज इक्वल टू तीन चार टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये दिलेले असतील, चार टर्म जर मल्टिप्लिकेशनमध्ये दिलेले असतील तर तुम्ही त्याचं कसं सॉल्व्ह करणार, सिम्पल मेथड आहे, है ना। आता एक एक्झाम्पल घ्या, ठीक आहे, y इज इक्वल टू एक्स प्लस वन क्यूब इंटू एक्स मायनस वन रेस टू फोर इंटू एक्स मायनस थ्री रेस टू सेवन, ओके। असा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला सॉल्व्ह करायला, करणार करता येईल का तुम्हाला, करू शकतो, कारण काय करणार दोन्ही साईडनं आपण लॉग घ्यायचं, दोन्ही साईडनं जर लॉग घेतला तर काय येईल, हे टर्म प्लस हे टर्म प्लस हे टर्म, कसं करायचं सॉल्व्ह करून देतो एक बघा, म्हणजे तुमचा लॉगॅरिथमचा कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होऊन जाईल, ओके। बघा कन्सेप्ट लक्षात ठेवा, फॉर्म्युले किंवा मेथड वगैरे पाठ करत बसायची गरज नाही आहे, कन्सेप्ट लक्षात ठेवा फक्त, है ना, बेसिक फॉर्म्युले तर तुम्हाला पाठच असणार आहेत, है ना। दोन्ही साईडनं जर लॉग घेतला तर काय येईल, लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ही पहिली टर्म एक्स प्लस वन क्यूब इंटू आहे तर काय येईल या ठिकाणी, प्लस लॉग एक्स मायनस वन रेस टू फोर प्लस एक्स मायनस थ्री रेस टू सेवन, काय आले तिन्ही प्लस आले। आता याला जर आणखी एका ब्रॅकेटने डिवाइड केलं तर काय येईल, मायनस लॉग ती टर्म ठेवून द्या, ठीक आहे। आता या ठिकाणी थ्री आहे तर थ्री अगोदर घ्या, थ्री लॉग एक्स प्लस वन प्लस फोर लॉग
एक्स माइनस वन प्लस सेवन लॉग एक्स माइनस थ्री का येईल या ठिकाणी थ्री इंटू वन अपॉन एक्स प्लस वन प्लस फोर इंटू वन अपॉन एक्स मायनस वन प्लस सेवन इंटू वन अपॉन एक्स मायनस थ्री. हे काय आलं आपलं लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, आता डी वाय बाय डी एक्स इंटू वन अपॉन वाय. आता वाय पाहिजे का इकडे? नाही पाहिजे. काय पाहिजे? फक्त डी वाय बाय डी एक्स. म्हणून फक्त काय केलं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय ना काय केलं, इकडे मल्टिप्लाय केलं इंटू ब्रॅकेट. काय उरलं? पहिल्या ब्रॅकेटमध्ये थ्री अपॉन एक्स प्लस वन प्लस फोर अपॉन एक्स मायनस वन प्लस सेवन अपॉन एक्स मायनस थ्री झालं आन्सर. आलं लक्षात? तर कोणत्याही टाईपचा क्वेश्चन विचारला तर तुम्ही त्या ठिकाणी टेकिंग लॉग ऑन बोथ साईड करू शकता. जे ट्रिकी क्वेश्चन आहे, जे इझिली सॉल्व्ह होणार नाही, चारही टर्म असतील याला तरी सेम आपण लॉगनं मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.